माझ्यामध्ये आणि आमदार योगेश कदमांमध्ये खडाजंगी काही नाही. माझ्याबरोबर खडाजंगी करणं एवढं सोपं काम नाहीये. मुद्दा एवढाच होता की खेडमधले एक नगराध्यक्ष आहेत, ते मनसे पक्षाचे आहेत. त्यांनी एका कार्यकर्त्याकरता म्हणून या ठिकाणी पूल बांधावा असं समाज कल्याण विभागाला पत्र दिलं आणि त्याच्या अनुषंगानं तो पूल बांधला गेला. योगायोगानं त्याच बाजूला योग्य ते वैभव खेडेकर जे आहेत त्यांनी काही बिल्डिंग बांधलेली आणि त्यांचे काही नातेवाईक पासा राहतात असं योगेश कदमांचं म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी तो समाज कल्याण खात्याचा निधी आपल्याकरता वापरला असा त्यांचा आरोप आहे. मुळामध्ये तिकडे अनेक प्रकारची वस्ती आहे आणि अशी आम्ही शिफारस लोकप्रतिनिधी करतो, परंतु ते नियमामध्ये बसतं की नाही, त्या योजनेमध्ये ते काम बसतं की नाही, त्या कामावर कोणत्या योजनेतून पैसे खर्च करावे लागतात ह्याची तपासणी करणं हे संबंधित बांधकाम विभागाचं काम असतं. त्याला प्रशासकीय मान्य देणं हे जिल्हाधिकाऱ्यांचं काम असतं. त्याला पैसे रिलीज करणं हे सेक्रेटरींचं काम असतं. आम्ही शिफारस केली म्हणजे आम्ही दोषी झालो असं समजून वैभव खेडेकर दोषी आहेत, कारण त्यांनी कामाची मागणी केली, कामाची शिफारस केली, म्हणून त्यांच्यावर फक्त गुन्हा दाखल झाला हे चुकीचं आहे. उद्या हे कोणावरही दाखल होऊ शकतं हा माझा मुद्दा होता.